या ऑनलाईन क्लासमध्ये सर्व BA प्रथम वर्षातील फर्स्ट सेमिस्टर मधील विद्यार्थ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासाला आपल्याला महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेतील लघुउद्योग म्हणजे काय, लघुउद्योगापुढील समस्या आणि त्यावरील उपाययोजना एवढा भाग यामध्ये आपल्याला पाहायचा आहे. यापूर्वीच्या तासाला आपण कृषी आधारित उद्योग पाहिले. कृषी आधारित उद्योग कशाला म्हटलं की महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेमध्ये कृषी आधारित उद्योगाची महत्वाची भूमिका आहे. आपण पाहतो की कृषी आधारित उद्योग म्हणजे शेतीला आदानांचा पुरवठा करणारे, आदाने म्हणजे खते, बी बियाणे, कीटकनाशके असतील, यांचा अवजारे असतील, यंत्रे असतील, यांचा पुरवठा करणारे. तसेच म्हणजे कृषी आदानांना कृषी कृषीला आदानांचा पुरवठा करणारे आणि कृषी मालावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांना आपण कृषी आधारित उद्योग असं म्हटलेलं आहे. तर या उद्योगाची आपण यापूर्वी भूमिका पाहिलेली आहे, महत्व पाहिलेलं आहे, त्या उद्योगासमोरील आपण समस्या देखील पाहिलेल्या आणि त्यावरील उपाययोजना देखील पाहिलेल्या आहे. तर आजच्या तासाला आपल्याला लघुउद्योगाचा अर्थ आणि लघुउद्योगापुढील समस्या आणि त्यावरील उपाययोजना हा भाग पाहायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, लघुउद्योगाच्या व्याख्या वेगवेगळे असलेले आपल्याला दिसून येतात. काळाच्या ओघात लघुउद्योगाची व्याख्या या ठिकाणी बदलल्या जातात. आता पूर्वीच्या काळी आपण पाहतो की लघुउद्योग काय म्हटलं, जो घरी घरी केला जातो आणि 50 कामगारांच्या मदतीने केला जातो त्याला लघुउद्योग म्हटलं जात होता. परंतु आता काळाच्या ओघात आपण पाहतो की उत्पादन खर्च वाढतोय, गुंतवणूकही वाढते आहे आणि त्यामुळे गुंतवणूक आता मोठ्या फार प्रमाणात वाढते लघुउद्योगात देखील आणि त्यानुसार व्याख्या देखील बदलत आहेत. एप्रिल 2020 मध्ये कोरोनाच्या काळात आपल्या देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लघुउद्योगाची व्याख्या किंवा लघुउद्योगाचा अर्थ आपल्याला या ठिकाणी सांगितलेला आहे. तत्पूर्वी आपण हे पाहूया की सुरुवातीच्या काळामध्ये या क्षेत्राला लघुउद्योग म्हणत होते, परंतु 2006 पासून याला सूक्ष्म, लघु आणि मध्यम उपक्रम, मायक्रो स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस अशा प्रकारचं नाव देण्यात आलं 2006 मध्ये. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उपक्रम असं त्याला म्हटलं जातं. एकंदरीत आपण पूर्वी लघुउद्योग असं म्हणतो. तरी आपण पाहतो की लघुउद्योगाची भूमिका स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळात देखील महत्वाची राहिलेली आहे. परंतु आपण पाहतो की या जागतिकरणाच्या लाटेत लघुउद्योग अडचणीत आलेले आहेत, कारण याचं स्वरूप जे असतं छोटं असतं आणि मोठ्या उद्योगाशी स्पर्धा करू शकत नाहीत. आणि म्हणून मोठ्या उद्योगातून आधुनिक तंत्रज्ञानावर निर्माण होणाऱ्या वस्तू या कमी किमतीमध्ये मार्केटमध्ये उपलब्ध होतात आणि लघुउद्योगातून निर्माण झालेल्या वस्तू ह्या थोड्याफार प्रमाणात त्यापेक्षा जास्त किमतीला असतात आणि म्हणून आपण पाहतो की लोक जे स्वस्त आहे ते घेतात आणि लघुउद्योगाच्या वस्तूंना मागणी येत नसल्यामुळे आज त्यांच्या पुढे मोठ्या फार प्रमाणात समस्या निर्माण होत आहेत. तरी परंतु आपण पाहूया की लघुउद्योगाचं अनन्य साधारण असं महत्व आहे, कारण आपण पाहतो की यामध्ये मोठी गुंतवणूक आहे, यामध्ये मोठ्या फार प्रमाणात रोजगार देखील मिळतो आणि त्याचबरोबर मोठ्या फार प्रमाणात उत्पादन देखील घेतलं जातं. या अनुषंगाने आपल्याला भारतीय अर्थव्यवस्थेतील लघुउद्योगाचे काही या ठिकाणी आकडेवारी आपल्याला सांगता येईल की देशाच्या GDP मध्ये 8% हिस्सा हा सूक्ष्म, लघु आणि मध्यम उपक्रमाचा आहे. त्याचबरोबर देशाच्या उत्पादन कारखानदारी क्षेत्राच्या उत्पादनामध्ये जे उद्योग क्षेत्राकडून जे उत्पादन होतं त्यामध्ये 45% वाटा हा लघुउद्योगाचा आहे आणि देशाच्या निर्यातीमध्ये 40% वाटा लघुउद्योगाचा आहे. तर ही देशाच्या अर्थव्यवस्थेतील लघुउद्योगाचं महत्वाचं स्थान आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेतील हे लघुउद्योगाच्या स्थानाची आकडेवारी आहे. तत्पूर्वी आपण देशाच्या संदर्भातली थोडक्यात आणखी आकडेवारी पाहूया की सध्या देशामध्ये आपण या ठिकाणी 488.16 लाख 488.16 लाख लघुउद्योग उपक्रम संख्या ही असलेली आपल्याला दिसून येते. यामध्ये 1,114.29 लाख लोकांना रोजगार मिळालेला. किती? 1,114.29 लाख लोकांना रोजगार मिळालेला आहे आणि यामधील गुंतवणूक ही 13,63,700.16
54 कोटी रुपयाची असलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येते. ही आकडेवारी 2013-14 ची आहे. एवढी मोठी संख्या भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये लघु उद्योगाची असलेली आपल्याला दिसून येते. महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेमधील 2015 ते 2019 या दरम्यानची आपल्याकडे आकडेवारी उपलब्ध आहे. यामध्ये एकूण महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेमध्ये सूक्ष्म लघु मध्यम उपक्रम संख्या 9.86 लाख असलेली आपल्याला या ठिकाणी 9.86 लाख एवढी उपक्रमांची संख्या आहे. या 9.86 लाख उपक्रम संख्येमध्ये 8.58 लाख हे सूक्ष्म उपक्रम आहेत, 1.23 लाख हे लघु उपक्रम आहेत, तर 0.05 हे मध्यम उपक्रम असलेले आपल्याला दिसून येतात. आता सूक्ष्म उपक्रम कशाला म्हणायचं की ज्यामध्ये 5 कोटीपेक्षा कमी वार्षिक उलाढाल आहे त्याला सूक्ष्म उपक्रम म्हणायचं आहे. मध्यम उपक्रम म्हणजे सॉरी लघु उपक्रम म्हणजे 5 ते 75 कोटीची वार्षिक उलाढाल ज्यामध्ये होते त्याला लघु उपक्रम म्हणायचं आहे. आणि मध्यम उपक्रम म्हणजे 75 ते 250 कोटी दरम्यान वार्षिक उलाढाल होते. 75 ते 250 कोटी दरम्यान ज्यांची वार्षिक उलाढाल होते म्हणजे व्यवहार होतो, व्यापार होतो, अशा उपक्रमांना मध्यम उपक्रम असे म्हटलं जातं. पहा, पुन्हा एकदा सांगतो, सूक्ष्म उपक्रम म्हणजे 5 कोटीपेक्षा कमी वार्षिक उलाढाल असणारे उपक्रम. लघु उपक्रम म्हणजे 5 ते 75 कोटी दरम्यान वार्षिक उलाढाल असणारे. त्यानंतर मध्यम उपक्रम म्हणजे 75 ते 250 कोटी दरम्यान वार्षिक उलाढाल असणारे मध्यम उपक्रम. अशा प्रकारे उपक्रमाची ही मर्यादा असलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येते. महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेमध्ये अशा प्रकारचे सूक्ष्म लघु मध्यम उपक्रम हे 9.86 लाख असलेले आपल्याला दिसून येतात. यामध्ये 8.58 हे सूक्ष्म 8.58 लाख हे सूक्ष्म उपक्रम आहेत, 1.23 लाख हे लघु उपक्रम आहेत, आणि 0.05 हे मध्यम उपक्रम असलेले आपल्याला दिसून येतात. या 9.86 लाख उपक्रमामध्ये 1,60,016 कोटी रुपयाची गुंतवणूक आहे. किती आहे? 1,60,016 कोटी रुपयाची गुंतवणूक आहे. आणि यामध्ये 57.51 लाख लोकांना रोजगार प्राप्त झालेला आहे. किती? 57.51 लाख लोकांना महाराष्ट्रात रोजगार प्राप्त झालेला आहे. तर ही आकडेवारी महाराष्ट्राची असलेली दिसून येते. महाराष्ट्रामध्ये जे 9.86 लाख उपक्रम आहेत ते आपल्याला विभागनिहाय याची संख्या आहे की मुंबई विभागात 19.2% हे उपक्रम आहेत, कोकण विभागात 20.7% हे उपक्रम आहेत, नाशिक विभागात 8.5% उपक्रम आहेत, पुणे विभागात 21.7% हे उपक्रम आहेत, औरंगाबाद विभागात 10.7% हे उपक्रम आहेत, अमरावती विभागात 4.2% तर नागपूर विभागात 15.2% हे उपक्रम असलेले आपल्याला दिसून येतात. थोडक्यात महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेमध्ये सूक्ष्म लघु आणि मध्यम उपक्रमांची संख्या ही मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये जास्त असलेली आपल्याला दिसून येते. मराठवाड्यात केवळ 9.86 लाख उपक्रमाच्या 10.7% म्हणजे साधारणपणे 11% सूक्ष्म लघु व मध्यम उपक्रम हे मराठवाड्यात आहेत. आणि विदर्भाचा जर संदर्भ द्यायला गेलोत आपण तर अमरावती विभागात, अमरावती विभाग म्हणजे आपण पाहतो की बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, अमरावती हे काही जिल्हे त्यामध्ये येतात. आणि त्यामध्ये केवळ 4.2% सूक्ष्म लघु आणि मध्यम उपक्रम आहेत, परंतु नागपूर विभागामध्ये याची संख्या 15% आहे. असं एकूण विदर्भामध्ये साधारणपणे 19% हे उपक्रम आहेत, तर मराठवाड्यात केवळ 11% आहेत. आणि राहिलेले सगळे म्हणजे 19 अधिक 11 असे 30% मराठवाड्यामध्ये, मराठवाडा आणि विदर्भात उपक्रम आहेत. बाकीचे 70% उपक्रम हे पश्चिम महाराष्ट्रात असलेले आपल्याला दिसून येतात. आणि म्हणून महाराष्ट्राच्या विकासामधील हा असमतोल मग उद्योग क्षेत्रातील असेल, कृषी विकासातील असेल आणि सेवा क्षेत्राच्या विकासातील असेल, हा असमतोल मोठ्या फार प्रमाणात असलेला आपल्याला दिसून येतो. सिंचन क्षेत्रामध्ये देखील मोठ्या फार प्रमाणात असमतोल आहे. महाराष्ट्रात केवळ आपण पाहतो की मराठवाड्यात केवळ 12% सिंचन आहे, तीच अवस्था विदर्भामध्ये आहे. आणि
राहिलेलं 75% सिंचन जे एकूण सिंचनामध्ये हे सगळं पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहे. म्हणजे याचाच अर्थ महाराष्ट्राचा अभ्यास करत असताना पश्चिम महाराष्ट्राचा जास्त आपण अभ्यास करतो. मराठवाडा आणि विदर्भ हा मागासलेला प्रदेश आहे. याच्या विकासासाठी फार काही प्रयत्न झालेले आपल्याला या ठिकाणी दिसून येत नाहीत. आणि म्हणून आपण पाहतो की आजही म्हणजे स्वातंत्र्य मिळून किंवा महाराष्ट्राची स्थापना होऊन एवढं वर्ष होऊनही मराठवाडा आणि विदर्भामध्ये मागासलेपणा मोठ्या फार प्रमाणात दिसून येतो असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. विद्यार्थी मित्र हो, एप्रिल 2020 मध्ये देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या ठिकाणी सूक्ष्म लघु आणि मध्यम उपक्रमाच्या व्याख्या गुंतवणुकीच्या प्रकारानुसार किंवा रकमेनुसार या ठिकाणी दिलेल्या आहेत. त्या आपण या ठिकाणी पाहूया की सुरुवातीचा जो प्रकार आहे मॅन्युफॅक्चरिंग एंटरप्राइजेस इन्व्हेस्टमेंट याच्यामध्ये सूक्ष्मसाठी गुंतवणुकीची मर्यादा दिलेली आहे 25 लाख. जिथे 25 लाखपेक्षा कमी गुंतवणूक आहे ते सूक्ष्म उपक्रम म्हटलं जातं. जिथे 5 कोटी गुंतवणूक 5 कोटीपर्यंत गुंतवणूक असते त्याला लघु उपक्रम म्हणतात. आणि जिथे 10 कोटीची गुंतवणूक असते त्याला मध्यम उपक्रम असे म्हटलं जातं. त्यानंतर दुसरा प्रकार त्यांनी सर्व्हिस एंटरप्राइजेसचा दिलेला आहे. यामध्ये सर्व्हिस एंटरप्राइजेसमध्ये सूक्ष्म उपक्रम कशाला म्हणायचं की जिथे 10 लाखाची गुंतवणूक आहे, लघु उपक्रम 2 कोटी या ठिकाणी मर्यादा दिलेली आहे, आणि मध्यम उपक्रमाला 5 कोटीची मर्यादा दिलेली आहे भांडवलाची. त्यानंतर मॅन्युफॅक्चरिंग इन्व्हेस्टमेंट मॅन्युफॅक्चरिंग आणि सर्व्हिस सेक्टरमध्ये या ठिकाणी हा एक तिसरा प्रकार दिलेला आहे. मॅन्युफॅक्चरिंग अँड सर्व्हिसेस यामध्ये गुंतवणूक दिलेली आहे. सूक्ष्म उपक्रमातील गुंतवणूक आहे 1 कोटी. लघु उपक्रमातील गुंतवणूक ही 10 कोटीपर्यंत आहे. आणि मध्यम उपक्रमातील गुंतवणूक ही 20 कोटी आहे. त्याचबरोबर यातील टर्नओव्हर देखील दिलेला आहे की सूक्ष्ममधील 5 कोटीचा टर्नओव्हर असेल त्याला सूक्ष्म उपक्रम असं म्हणायचं. ज्या उपक्रमामध्ये 5 कोटीचा टर्नओव्हर आहे उलाढाल वार्षिक उलाढाल त्याला सूक्ष्म उपक्रम असं म्हणायचं आहे. ज्या उपक्रमामध्ये 50 कोटीपर्यंत उलाढाल आहे त्याला लघु उपक्रम म्हणायचं आहे. आणि जिथे 100 कोटीची उलाढाल आहे त्याला मध्यम उपक्रम असं म्हणायचं आहे. म्हणजे ह्या उपक्रमानुसार आपण पाहतो की थोडी गुंतवणुकीची मर्यादा मागील वर्षापेक्षा यामध्ये वाढवलेली आहे. त्याचबरोबर आर्थिक उलाढालाची वार्षिक आर्थिक उलाढालीची देखील गुंतवणूक मर्यादा उलाढालीची मर्यादा देखील वाढवलेली. पुन्हा एकदा सांगतो की सूक्ष्म उपक्रमातील वार्षिक उलाढाल ही 1 कोटी 5 कोटीपेक्षा 5 कोटीपर्यंत आहे. त्यानंतर लघु उपक्रमातील वार्षिक उलाढाल ही 50 कोटीपर्यंत आहे. तर मध्यम उपक्रमातील वार्षिक उलाढाल ही 100 कोटीपर्यंत आहे. म्हणजे एवढ्या कोटीपर्यंत जिथे उलाढाल होते ह्या मर्यादेत त्याला सूक्ष्म लघु व मध्यम उपक्रम असं म्हटलं जातं. तर अशा प्रकारे याच्यामध्ये हे 3 प्रकार केलेले आहेत. मॅन्युफॅक्चरिंग एंटरप्राइजेस, सर्व्हिसेस एंटरप्राइजेस आणि मॅन्युफॅक्चरिंग अँड सर्व्हिसेस अशा प्रकारे 3 गट या ठिकाणी पाडलेले आहेत. आणि या 3 गटामध्ये पुढील 3 गट मायक्रो स्मॉल अँड मीडियम अशा प्रकारचे 3 गट पाडलेले आहेत. आणि त्यामध्ये गुंतवणूक मर्यादा त्यांनी देऊन तशा प्रकारे त्याचं क्लासिफिकेशन केलेलं आपल्याला दिसून येतं. थोडक्यात आपण पाहतो की देशाच्या असो की महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेमध्ये रोजगार निर्मितीमध्ये महत्त्वाचा रोल हा सूक्ष्म लघु आणि मध्यम उपक्रमाचा असलेला आपल्याला दिसून येतो. की तो स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतरही याचे महत्त्व अबाधित राहिलेलं आपल्याला दिसून येतं. कारण आपण पाहतो की महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेमध्ये सर्वात जास्त रोजगार पुरवणारं हे कृषी क्षेत्र आहे. आणि त्यानंतर सर्वात जास्त रोजगार पुरवणारं हे सूक्ष्म लघु आणि मध्यम उपक्रम आहे. आणि म्हणूनच याच्या विकासासाठी शासन वेळोवेळी प्रयत्न करत असतं. कारण मोठ्या फार प्रमाणात रोजगार आणि कमी भांडवलामध्ये अशा प्रकारचा उपक्रम सुरू करता येतो. आणि एक
आपण पाहतो की एक चांगलं योगदान या क्षेत्राचं असलेलं आपल्याला दिसून येतं. या अनुषंगाने महाराष्ट्रात अशा प्रकारे 9.86 लाख सूक्ष्म उपक्रम आहेत. त्यामध्ये 1,60,016 कोटी रुपयाची गुंतवणूक आहे आणि 57.51 लाख लोकांना महाराष्ट्रात रोजगार मिळालेला आहे. परंतु दुसरी बाजू याची की हे सगळं जवळपास 70% उपक्रम यातले हे पश्चिम महाराष्ट्रात आहेत आणि म्हणून इतर प्रदेशाला याचा फार काही फायदा झालेला नाही किंवा उपक्रम इथे वाढीला तर शासकीय उदासीनता म्हणा किंवा अनेक अडचणी म्हणा त्या अडचणी या ठिकाणी आलेल्या आपल्याला दिसून येतात. तर अशा प्रकारे म्हणजे सूक्ष्म लघु आणि मध्यम उपक्रम हे महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेमध्ये 9.86 लाख असलेले आपल्याला दिसून येतात. तर या उपक्रमामध्ये आपण पाहतो की बऱ्याच व्यवसायाचा या ठिकाणी समावेश आहे. त्यामध्ये आपल्याला काही या ठिकाणी सांगता येतील की महाराष्ट्रात खांडसरी साखर गूळ बनविणारे तयार कपड्याचे उत्पादन करणारे छापखाने कागदापासून वह्या व इतर वस्तू तयार करणारे प्लास्टिकच्या वस्तू अभियांत्रिकी लहान लहान यांत्रिक कारखाने तेलबिया प्रकल्प काथ्यापासून पदार्थ बनविणारे दुग्ध व्यवसायाशी संबंधित अन्न पदार्थ बनविणारे पेय बनविणारे तंबाखूपासून इतर पदार्थ तयार करणारे रंग औषध निर्मिती रबर रसायने निर्मिती फायबर पासून वस्तू बनविणारे धातूच्या वस्तू सायकल स्कूटर इत्यादींचे सुट्टे भाग बनविणारे त्याचप्रमाणे आधुनिक उत्पादन यंत्रे तयार करण्यासाठी लघु उद्योग महाराष्ट्रात आहेत. म्हणजे मोठ्या उद्योगाला जे छोटे छोटे पार्ट्स लागतात ते पार्ट्स बनवणाऱ्या उद्योगांना देखील आपण लघु उद्योग असं म्हणतो. म्हणजे बदलत्या स्थितीमध्ये महाराष्ट्रातील लघु उद्योगाचे स्वरूप बदलत चाललेले आहेत. उपभोग्य वस्तूंऐवजी धातूंच्या वस्तू व सुटे भाग विद्युत सामग्री साधने व उपक्रमे इत्यादींचेही एकूण उत्पादनातील आता प्रमाण वाढत आहे आणि म्हणून या उद्योगाचं महत्त्व अनेक मुद्द्यांच्या सहाय्याने आपल्याला सांगता येईल की अशा प्रकारचे सूक्ष्म लघु व मध्यम उपयोग हे उद्योग उपक्रम हे कमी भांडवलात निर्माण करता येतात उभारल्या जाऊ शकतात आणि त्यामुळे त्यातून रोजगार निर्मिती जास्त होते. जसं की मोठ्या उद्योगामध्ये मोठी गुंतवणूक करून एखाद्या व्यक्तीला रोजगार निर्माण होतो परंतु लघु सूक्ष्म आणि मध्यम उपक्रमामध्ये कमी गुंतवणुकीमध्ये जास्तीत जास्त लोकांना रोजगार निर्माण होत असतो आणि म्हणून देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये किंवा महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेमध्ये लघु सूक्ष्म आणि मध्यम उपक्रमाला हे रोजगार निर्माण करण्याचं महत्त्वाचं क्षेत्र असलेलं या ठिकाणी आपल्याला पाहता येतं किंवा लक्षात येईल की मोठ्या फार प्रमाणात महाराष्ट्रात आपण पाहतो की या क्षेत्राद्वारे 57.51 लाख लोकांना रोजगार प्राप्त झालेला आहे. यापेक्षाही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष जास्त असलेला आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर राज्याच्या उत्पन्नातही भर यामुळे पडते. त्याचबरोबर निर्यातही वाढते. स्थानिक साधनसामग्रीचा योग्य वापर होतो. उभारणीसाठी कमी कालावधी लागतो. कमी कौशल्य लागतात. शेतीवरील जे अतिरिक्त भार आहे तो भार या उपक्रमांमुळे कमी होतो. त्याचबरोबर सूक्ष्म लघु व मध्यम उपक्रमामुळे उद्योगाचं विकेंद्रीकरण होतं. त्यामुळे समतोल विकास या ठिकाणी करता येतो. त्याचबरोबर संपत्तीचं योग्य वाटप होतं. केंद्रीकरण होण्याऐवजी ते विकेंद्रीकरण होतं आणि ग्रामीण भागापर्यंत याचा विस्तार झाल्यामुळे आपण पाहतो की समतोल विकासाला सूक्ष्म लघु आणि मध्यम उपक्रमामुळे चालना मिळते असं आपल्याला म्हणता येईल. की थोडक्यात महाराष्ट्रात अशा प्रकारचे उपक्रम निर्माण व्हावेत यासाठी आपण पाहतो की शासकीय पातळीवर वेगवेगळे महामंडळे निर्माण केलेली आहेत. त्यामध्ये महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळ 1962 मध्ये याची स्थापना झालेली आहे. महाराष्ट्र राज्य लघु उद्योग विकास महामंडळाची स्थापना 1962 मध्ये झालेली आहे. राज्यातील लघु उद्योगांच्या विकासास सहाय्य करण्याच्या उद्देशाने हे महामंडळ स्थापन झालेले आहे. राज्यातील लघु उद्योगांना पोलाद कोळसा लोखंड इत्यादी कच्चा माल उपलब्ध करून देणे लघु उद्योगातील
तयार मालासाठी पणन सहाय्य देणे, मालाच्या साठवणुकीसाठी गोदामाची व्यवस्था करणे इत्यादी कार्य या महामंडळाच्या वतीने पार पडली जातात. त्याचबरोबर लघुउद्योगाचा विकास करण्यासाठी दुसरं एक महामंडळ या ठिकाणी स्थापन झालेलं आपल्याला दिसून येतं, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ 1960 मध्ये हे देखील स्थापन झालेलं आहे. स्थानिक पातळीवर उपलब्ध असणारा कच्चा माल, कौशल्य यांचा योग्य वापर करून उत्पादन करणे आणि रोजगार निर्माण करणे अशी उद्दिष्टे खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या स्थापनेमागे आहेत. ग्रामीण भागातील शेतीवरील ताण कमी करण्यासाठी व ग्रामीण जनतेच्या राहणीमानात सुधारणा घडवून आणण्यासाठी खादी व ग्रामोद्योग प्रकल्प महत्वाचा असलेला आपल्याला दिसून येतो. राज्यातील व्यक्ती, नोंदणीकृत संस्था, सहकारी संस्था आर्थिक सहाय्याचे वाटप करणे, ग्रामोद्योगाच्या उत्पादनांना विक्रीसाठी मदत करणे, लाभार्थींना तांत्रिक मार्गदर्शन करणे व प्रशिक्षण देणे इत्यादी कामे खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने पार पाडली जातात. या मंडळाच्या वतीने कारागिरांना रोजगार हमी कार्यक्रम व इतर सर्वसाधारण कार्यक्रमांतर्गत सहाय्य करण्यात येते. राज्यातील एकूण 96 उद्योगाचा समावेश खादी व ग्राम उद्योगात करण्यात येतो. मधुमक्षिका पालन, रेशीम प्रकल्पासाठी तुतीची लागवड योजना या महामंडळाच्या वतीने राबविण्यात येतात आणि त्या अनुषंगाने त्यांना आर्थिक सहाय्य दिले जातं. त्याचबरोबर महाराष्ट्रात आणि देशात आपण पाहतो की लघु उपक्रमांची संख्या वाढावी म्हणून प्रत्येक जिल्ह्याला एक जिल्हा उद्योग केंद्र दिलेले आहे, जिथे सगळ्या पायाभूत सुविधा, आधुनिक सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध होतील आणि सूक्ष्म, लघु व मध्यम उपक्रम त्या ठिकाणी उभे होतील आणि प्रत्येक जिल्ह्यात हे उभे राहिल्यामुळे जिल्ह्याचा समतोल, महाराष्ट्राचा समतोल विकास होईल. हाच मुख्य उद्देश जिल्हा उद्योग केंद्राच्या स्थापनेमागील असलेला आपल्याला दिसून येतो. अशा प्रकारे 1978 मध्ये आपण पाहतो की जिल्हा उद्योग केंद्राची स्थापना करण्यात आलेली, प्रत्येक जिल्ह्याला अशा प्रकारे जिल्हा उद्योग केंद्र स्थापन करून या केंद्राच्या माध्यमातून लघु व कुटीर उद्योगांच्या विकासाला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष या ठिकाणी मार्गदर्शन केल्या जातं आणि तशा प्रकारे त्यामुळे आपण पाहतो की महाराष्ट्रात मोठ्या फार प्रमाणात सूक्ष्म, लघु व मध्यम उपक्रम वाढले असं आपल्याला म्हणता येईल. औद्योगिक वसाहती देखील आपण पाहतो की प्रत्येक जिल्ह्याला निर्माण केलेल्या आहेत, त्यामध्ये सगळ्या सुविधा निर्माण केलेल्या आहेत आणि त्यातून मोठ्या फार प्रमाणात राष्ट्रीयकृत बँका व इतर संस्थांकडून कर्ज पुरवठा किंवा तशा प्रकारचे प्रोत्साहनात्मक योजना या ठिकाणी अवलंबिल्या जातात आणि त्यामुळे आपण पाहतो की महाराष्ट्रात मोठ्या फार प्रमाणात लघुउद्योग हे स्थापन झालेले आहेत. परंतु आपण पाहतो की महाराष्ट्रामध्ये लघुउद्योगांची संख्या जरी 9.86 लाख असली तरी यामध्ये 8.58 सूक्ष्म, 1.23 लाख लघु आणि 0.05 मध्यम ला 0.5 लाख उपक्रम, मध्यम उपक्रम असले तरी आपण पाहतो की याद्वारे 1,60,16 कोटी रुपयाची गुंतवणूक झालेली आहे आणि 57.51 लाख लोकांना यामध्ये रोजगार देखील मिळालेला आहे. म्हणजे एवढी महत्वाची भूमिका असूनही आपण पाहतो की जागतिकीकरणामुळे म्हणा, खुल्या व्यापारामुळे म्हणा, किंवा भांडवलाच्या अभावामुळे म्हणा, किंवा कालबाह्य यंत्रसामग्री मुळे म्हणा, महाराष्ट्रातील लघुउद्योगाचं क्षेत्र आता अडचणीत आलेलं आहे. बरेच लघुउद्योग यामध्ये आता बंद पडत आहेत, काही तोट्यामध्ये आहेत, काही बोटावर मोजण्या एवढेच नफे आता असलेले आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. ही अडचण किंवा अनेक प्रकारच्या समस्यांमुळे महाराष्ट्रातील लोक सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग उपक्रमांना घरघर लागलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. तर त्यांच्या समोरील अडचणी या ठिकाणी आपल्याला पाहायच्या आहेत, त्या अडचणी आपण आता उद्याच्या तासाला या ठिकाणी पाहूया. या तासाला आपण उपलब्ध झालात त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.